हाय, नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला सांगणार आहे गव्हाच्या दळणामध्ये एक गोष्ट टाकायची, ते सांगणार आहे. बघा, आपण या दळणामध्ये सोयाबीन टाकणार आहोत. सोयाबीन टाकल्यामुळं गव्हाच्या पोळ्या एकदम नरम मऊसूत येतात. तर मी जे 2.5 किलोला मी अर्धी वाटी टाकलेली आहे सोयाबीन, तर तुम्ही 5 किलो धान्यामध्ये 1 वाटी सोयाबीन टाकावी आणि दळून आणावे आणि पोळ्या कराव्या. मस्त नरम पोळ्या येतात आणि शरीराला पौष्टिक राहतो. तर हे आपण हे दळणामध्ये असं कालून दळून आणायचं. एकदम मस्त गुबगुबीत टमटमीत पोळ्या येतात. कसा वाटला सांगा व्हिडिओ. टाटा, बाय बाय, लाईक, शेअर.